अमित भांगरे या तरुणाच्या पाठीशी ताकद उभी करा तरुणांच्या ताकदीवर अकोले आणि महाराष्ट्रातलं राजकारण बदलल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत शरद पवारांनी त्यांच्या तिसऱ्या उमेदवाराची घोषणा केली आहे त्यामुळे आगामी विधानसभेला अकोले या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर किरण लहामटे विरुद्ध अमित भांगरे अशी लढत होताना दिसणार आहे दिवंगत नेते अशोक भांगरे यांच्या एकसष्टाव्या जयंतीनिमित्त शरद पवार हे अकोले इथं आले होते त्यावेळेस जाहीर सभेत पवार हे बोलत होते राष्ट्रवादीमधील फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांनी नगर जिल्ह्यावरती आपलं लक्ष केंद्रित केलंय काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांनी नगर जिल्ह्याचा दौरा केला होता यात विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मतदारसंघांचाही आढावा घेतला आता शरद पवारांनी सुद्धा नगरवर लक्ष केंद्रित केले यातच नुकतंच शरद पवारांनी अकोले इथं रॅली आणि जाहीर सभा घेत विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अमित भांगरे यांना पाठबळ दिले शरद पवार हे मागील काही दिवसांपासून सात सोडलेल्या आमदारांच्या मतदारसंघात पर्यायी नेतृत्व शोधत आहेत यासाठी ते यापूर्वी पक्ष सोडून गेलेले माजी आमदार भाजपचे माजी आमदार भाजपमध्ये डावलण्यात आलेल्या नेत्यांना संपर्क करतायत शिवाय राष्ट्रवादीतील दुसऱ्या फळीतील नेत्यांनाही ताकद देण्याचं पवारांनी धोरण आखले याच धोरणात त्यांनी यापूर्वी अमळनेरमध्ये बी एस पाटील शहापूरच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार पांडुरंग बरोरा भंडारा गोंदियाचे माजी खासदार खुशालचंद्र बोपचे यांना पुन्हा पक्षात आणले तर प्रशांत यादव यांच्या रूपाने शरद पवारांनी शेखर निकम यांनाही पर्याय शोधलाय शिवाय सुधाकर भालेराव यांना पक्षात घेऊन मंत्री संजय बनसोड यांना आव्हान देण्यासाठीही पवारांनी तयारी केली आहे अशातच आता किरण लहामटे यांच्या विरोधात दुसऱ्या फळीतील अमित भांगरे यांना पवारांनी ताकद दिली आहे अमित भांगरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अशोक भांगरे यांचे पुत्र आहेत अमित यांच्या आई सुनीता भांगरे या जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या आहेत तर स्वतः अमित भांगरे हे अहमदनगर जिल्ह्याचे युवक अध्यक्ष आहेत भाजपचे नेते वैभव पिचड मधुकर पिचड यांचे कट्टर विरोधक म्हणून भांगरे ओळखले जातात गतवेळी पिचडांनी साथ सोडल्यानंतर अशोक भांगरे हे विधानसभेसाठी इच्छुक होते मात्र किरण लहामटे यांना संधी देण्यात आली यानंतरही नाराज न होता अशोक भांगरे यांनी शरद पवारांचा शब्द प्रमाण मानून किरण लहामटे यांच्या विजयासाठी कष्ट घेतले आणि इथून किरण लहामटे हे अठ्ठावन्न हजार मतांनी आमदार झाले आता पवार यांनी अशोक भांगरे यांचे चिरंजीव अमित भांगरे यांच्या मागे ताकद उभी केली आहे दरम्यान या मतदारसंघातील भाजपमध्ये असणारे पिचड पिता पुत्र काय करणार हा सध्या कळीचा प्रश्न ठरलाय गेली अनेक वर्ष शरद पवार यांच्यासोबत असलेले मधुकरराव पिचड आणि वैभव पिचड यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यांच्या विरोधात लहामटे यांना संधी देण्यात आली आणि ते आमदारही झाले मात्र राष्ट्रवादीमधील फुटीनंतर लहामटे हे अजित पवार गटाकडून विधानसभेच्या तयारीत आहेत ज्यांचा आमदार त्यांची जागा असा फॉर्म्युला असल्याने ही जागा अजित पवार गटाला सुटेल हे जवळपास निश्चित झाले त्यामुळे भाजपत असलेले पिचड पिता पुत्र यांची भूमिका काय असणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे आता मंडळी याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी